15 मिनिटे झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप वीक आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टार्टअप वीकमध्ये सहभागी होण्याकरता इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन 1 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलंय. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवेघाट पार करून सासवड इथं मुक्कामी थांबेल, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा दुपारचा विसावा हडपसर इथं होता, तर रात्रीचा मुक्काम लोणी काळभोर इथं असणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी जलील खान पठाण आणि संजय जाधव यांची पोलीस कोठडी आज संपली, त्यामुळे आज सीबीआयनं या दोन्ही आरोपींना लातूर न्यायालयात उभं केल्यानंतर दोन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. नीट घोळताळ्यातील लातूर कनेक्शनचा तपास सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या सीबीआय कोठडीची मागणी सीबीआयनं न्यायालयात केलेल्या युक्तिवादात केली आहे. नव्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्यात आलं. संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या तसंच सूर्यकुमार यादवसह संघातील सर्वच खेळाडूंचं अभिनंदन करत विधानसभेनं सर्वानुमते अभिनंदनपर प्रस्ताव संमत केला. आगामी काही तासात नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहू शकतो असा देखील अंदाज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.